आईबीएम या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीने पुण्यात काल कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भरती सुरू केली आहे. त्यामुळे या कॅम्पस इंटरव्ह्यूला मोठी गर्दी पाहायला मिळाली. या वर्षातील पुण्यातील ही एकमेव कॅम्पस रिक्रुटमेंट आहे. नोकरी मिळेल या आशेवर इथं लागले आहेत लांबच लांब रांगा. जागतिक मंदीनं कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली असताना आयबीएम या सॉफ्टवेअर कंपनीनं तरुणाईला ही संधी देऊ केली आहे. आता एम सी ए केलं पूर्ण माझं, त्याआधी नंतर मग सध्या रिसेशनमुळे माझं सत्तेमध्ये राहिलं सिलेक्शन, पण ते रिसेशनमुळे काही कारणामुळे ते माझं झालं नाही पूर्ण पुढे. पण नंतर परत मग आता आयबीएम मध्ये, आता ही आयबीएम आली आहे कॉलेजमध्ये फ्रेशर्ससाठी, तर एक नवीन आशा आली सगळ्या फ्रेशर्समध्ये. तुम्ही रांग बघतात किती मोठी आहे, त्याप्रमाणे म्हणजे त्यांना खूप आशा आहे नवीन जे फ्रेशर्स आहेत त्यांना या कंपनीकडनं. होपफुली ते खूप जणांना सिलेक्ट करतील. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सुरू असलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू बी बीटेक बीसीए एमसीए यासारख्या विविध फॅकल्टीतील मुलांना संधी मिळाली. पुण्यातील 30 इंजिनिअरिंग कॉलेजच्या 1500 अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. अनएम्प्लॉयमेंट बढ गया है, अभी वेल एजुकेटेड स्टूडेंट हर जगह धक्के खा रहे हैं जॉब ढूंढने के लिए. हम लोग बस यही होप करते हैं कि कंपनी ज्यादा ज्यादा ओपनिंग्स निकाले, गवर्नमेंट इसके लिए कुछ करे ताकि ये स्लो डाउन प्रोसेस जो है ये जा सके. पुण्यातील आयटी कंपन्या दरवर्षी जूनच्या सुमारात कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात, पण मंदीमुळे हा ट्रेंड दिसून आला नाही. आयबीएम मात्र याला अपवाद ठरते. आयबीएम कंपनीकडून ही नेहमीची भरती असल्याचं सांगण्यात येत आहे. मंदीच्या काळात विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावं असा सल्ला या क्षेत्रातील जाणकार देत आहेत. पण माझं विद्यार्थ्यांना एक सजेशन आहे की जर जॉब मिळत नसेल तर अशा ह्या वेळी रिसेशनच्या वेळेत आपण हायर एज्युकेशनसाठी प्रयत्न करायला हवेत, किंवा काही ऍड ऑन कोर्सेस असतात, टेक्निकल कोर्सेस किंवा सॉफ्ट स्किल्स कोर्सेस, असे कोर्सेस या पिरियडमध्ये केले तर नंतर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मार्केटची परिस्थिती चांगली होईल विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. आयबीएम कडून होणार ही भरती म्हणजे फक्त अपवाद आहे की भारतीय अर्थव्यवस्था खरंच मंदीच्या फेऱ्यातून बाहेर येऊ लागली आहे हा अर्थतज्ञांसाठी चर्चेचा विषय होऊ शकतो. पण या विद्यार्थ्यांसाठी ही भरती म्हणजे घनघोर अंधकारानंतर येणाऱ्या उजेडासारखी आहे. किमान गेल्या काही दिवसांपासून या तरुणाईवर दाटलेलं बेरोजगारीचं मळब तर यामुळे नक्कीच दूर होणार आहे. कॅमेरामन असिफ इनामदार सह मंदार गुंजारी, स्टार माझा, पुणे. आणि नमस्कार महाराष्ट्रमध्ये, आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा स्टार माझा.